नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहूया शिरोळ तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण बातमीपत्र। FRP मध्ये तोडफोड नको, एक रकमीच घेणार माजी खासदार राजू शेट्टी। कुठली आघाडी आणि कुठली फिगाडी, तुटली आमची आघाडी, सावकार मादनाईक यांचा इशारा। उडत गेली आघाडी, आम्ही आमदारकीला ओळून टाकतो, आम्ही फक्त आणि फक्त चळवळ पाहतो। रविकांत तुपकर। पाहूया सविस्तर बातमीपत्र। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सन 2020-21 या चालू गळीत हंगामात पहिली उचल विनाकपात एक रकमी FRP प्रमाणे देण्यात यावी। तसेच तोडणी वाहतुकीमध्ये करण्यात आलेल्या 14% वाढीप्रमाणे शेतकऱ्यांचा सुद्धा वाढलेला उत्पादन खर्च गृहीत धरून हंगाम संपल्यानंतर ज्यादा 200 रुपये द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 19वी ऊस परिषदेमध्ये करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना फसवाल तर याद राखा, तुमची गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे, हे कारखानदारांनी लक्षात ठेवावे, असा गर्भित इशारा व दमही यावेळी देण्यात आला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदगाव जयसिंहपूर रोडवर असलेल्या कलपुरुष गार्डन येथे घेण्यात आलेल्या 19वी ऊस परिषदेच्या प्रारंभी स्वर्गीय शरद जोशी यांच्यासह शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले। दीप प्रज्वलनाने परिषदेस प्रारंभ करण्यात आला, त्यानंतर दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। या 19व्या ऊस परिषदेच्या अध्यक्षस्थानी जयकुमार कोल्हे होते। या कार्यक्रमाचे स्वागत तालुका अध्यक्ष शैलेश आडके यांनी तर प्रास्ताविक प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केले आहे। ऊस परिषदेला संबोधित करताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन ऊस परिषद घ्यावी लागत आहे। सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी खसला असताना राज्य सरकारने असमर्थता दर्शवली आहे, तर केंद्राने हातवर केल्याने गोरगरीब जनतेला या राज्यकर्त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे। खरे तर नैसर्गिक आपत्तीसाठी ठेवण्यात आलेली रक्कम यावेळी शेतकऱ्यांच्या कामी आली असती। आपल्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी बांधव पर्यावरणपूरक शेती करत असताना त्यांना बक्षीस देण्याचे सोडाच चरित्र चालण्यासाठी राज्यकर्त्यावर अवलंबून राहावे लागत आहे, हे आपले दुर्दैव्य आहे, असे राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली आहे। तसेच गेल्या 3 वर्षात FRP चा बेस बदलल्याने शेतकऱ्यांचे फार काही फायदा झालेला नाही, कारण 217 रुपये वाढ मिळाली असली तरी वीज दर व मशागतीचा खर्च वाढलेला आहे, याची दखल घेणार की नाही असा प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे। तर रिकोरी कमी झाली तर पुढील वर्षी शेतकऱ्यांना 310 रुपयांचा फटका बसू शकतो, असे सूतोवाचक राजू शेट्टी यांनी केले आहे। यापुढील काळात शेतकरी बांधवांना वेगळी लढाई करावी लागणार असून कारखानदार उद्यापासून कोणकोणती अन्य उत्पादने घेत आहेत यावर लक्ष ठेवावे लागणार आहे, यासाठी कार्यकर्त्यांनीही जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली आहे। 12.5% रिकोरीला FRP 162.50 रुपये बसते, तर त्यात तोडणी वाहतूक खर्च वजा केला असता शेतकऱ्याला 29 ते 12.50 रुपये पदात पडतात, असेही शेट्टी म्हटले आहेत। तर 14% वाढ मिळाल्यास शेतकऱ्यांच्या पदरी 407 रुपये मिळतील, असेही राज शेट्टी म्हटले आहेत। या 19व्या ऊस परिषदेमध्ये सोलापूरचे तानाजी बागल, सांगलीचे महेश कराडे, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, सांगलीचे पोपट मोरे, कोल्हापूर शहराध्यक्ष वैभव कांबळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश ताटे, युवा आघाडी राज्य प्रवक्ते रणजित बागल, तसेच पुणे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अमर कदम, ॲडव्होकेट शमशुद्दीन सरदी आणि राजेंद्र गवान, तसेच पूजा मोरे युती आघाडी यांची ऊस परिषदेमध्ये मनोगतपर भाषण झाली। शानदार न्यूजसाठी जयसिंहपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख। 19-20 तारखेमध्ये गेल्या वर्षाची FRP दिलेली नाही, त्या साखर कारखान्याच्या संचालकांच्या वरांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला तुरुंगात टाकण्यात यावे। राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना देण्यात येणारी उचल, साखरेवरच्या कर्जाची उचल ही 85%वरून 90% करण्यात यावी असा पहिला ठराव। दुसरा ठराव असा आहे, राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे। राज्य शासनाने केवळ हेक्टरी 10,000 रुपयांची नुकसान भरपाई देऊ केली आहे। सदर नुकसान भरपाई सरसकट हेक्टरी 25,000 रुपये करण्यात यावे असा ठराव या ठिकाणी मांडला जाईल। शेतीपंपाचे होणारे वाद निर्माण त्वरित रद्द करून शेतीपंपाला विना कपात दिवसा 12 तास वीज देण्यात यावी, दिवसा 12 तास वीज द्यावी। तसेच प्रलंबित वीज पंपाचे कनेक्शन ताबडतोब देण्यात यावे। तसेच लघुलांब मोटारीवर मोटारीसाठी लिफ्ट इरिगेशनच्या विजेचा जो दर आहे 1.16 रुपये प्रति युनिट, त्या पद्धतीला आकारण्यात यावे।
ठराव चौथा लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिलामध्ये राज्य सरकारने अद्याप कोणतीही सवलत दिलेली नाही. लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले विना अट माफ करण्यात यावी, तसेच वाढीव वीज दर कमी करण्यात यावे असा चौथा ठराव आहे. केंद्र सरकारने खासगी उद्योगांना चालना देण्यासाठी शेतीची बाजारपेठ खुली केली असल्याचे जाहीर करून 3 नवीन कृषी कायदे अस्तित्वात आणले. मात्र या कंपन्यांना शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करताना एमएसपीने म्हणजेच हमी भावाने खरेदी करण्याचे बंधनकारक केलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आणलेला हा कायदा शेतकऱ्यांना खाली करणार आहे. सदर कायदे तिन्ही कायदे त्वरित रद्दबातल करून किमान हमी भाव म्हणजे एमएसपी कायदेशीररित्या बंधनकारक करणारा नव्याने कायदा अस्तित्वात आणावा. बाकी तुम्हाला विचारते अवघड आहे. देशभरातला शेतकरी एक आहे हा संदेश यातून आपल्याला द्यायचा आहे. पर्यावरणाच्या नुकसानीमुळे महापूर अतिवृष्टी दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे आपणच नुकसान होते. याचा फटका आज शेतकऱ्यांना बसत आहे. जागतिक स्तरावर कार्बन क्रेडिटच्या धर्तीवर आपत्ती निवारण फंडाची निर्मिती करण्यात यावी ज्यांनी पाहिलं आहे. केंद्र सरकारने साखरेची विक्री किंमत 35 रुपये करावी, आता 31 रुपये, ही 35 रुपये करावी. तसेच केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांचे थकीत निर्यात अनुदान 6,300 कोटी रुपये त्वरित कारखान्यांना देण्यात यावे. करावा 2020-21 या सालाकरता साखरेचे निर्यात अनुदान प्रति क्विंटल 1,500 रुपये करून किमान 75 लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी. 9 ठराव आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2020-21 च्या चालू वयदर्भावासाठी पहिली उचल विना कपात 1 अग्नी FRP देण्यात यावी. तसेच कोरडी वाहतुकीमध्ये 14% वाढ करण्यात आली आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्याचा वाढलेला उत्पादन खर्च गृहीत धरता शेतकऱ्यांना एकूण FRP च्या 14% वाढ